उद्देश्य आप इसको मंजूरी देने आए थे कि चीना हमारे गड़ी में घुसना, हमारे इंडिया के अंदर आना है, वो बहुत दिन से करा, इसलिए दो बार हारे वो चीना क्या हमारे सैनिक के सामने टिकने वाला नहीं है। हमारी सैनिक बहुत शक्तिशाली है और चीना देश का कौन सा भी सामान और उनके फैक्ट्रिया मार को बंद करा को उनको यहाँ से हकालना पूरे फैक्ट्रिया वाले। हमारे खुद इंडिया के फैक्ट्रिया चालू कर को पूरा हमारा इंडिया में माल बनना, चीना का एक भी माल नहीं लाना है। और ये ऐसा कर को उनको हका ले तो चुनो चीना वाले चुपटते, सब देश वाले माल खरीद रहे हैं, उनको मस्ती आ रही, उन्होंने हमारे देश को करते हैं, कल दूसरे देश को करते हैं, तीसरे देश को करते हैं। हमारे क्या मिलिट्री कौन से देश को डरने वाली नहीं, हमारी मिलिट्री बहुत ताकतवर है और हमारा देश इंडिया पूरा ताकतवर है। हमें सब मिला को एक हो को इंडिया एक रह को पूरा चीन को हमें भगाने का। ऑलरेडी कोरोना ला को परेशान करे चीन इंडिया को, पूरे दुनिया को कर को देश को कर को पूरा बर्बाद करे। आप हो रहे हमारे गड़ी में घुस रहे, उसे आने ना दे, हमारी मिट्टी उसे आकात पूरा कौन सा सामान लेना नहीं वो देश को बयान कर। और ये डीजल पेट्रोल ये हमारे नरेंद्र मोदी साहब है ये महंगा करते जा रहे हैं, जब लॉकडाउन में फोन भी नहीं चला रहे तभी तो सस्ता नहीं करे, जब भी महंगा कर रहे हैं। इन्होंने देश बचाना, देश की गरीबी बचाना, गरीब वहाँ कुछ उल्टा गरीब करते बैठे कैसा। ये डीजल पेट्रोल एकदम कम करना हो, ये डीजल पेट्रोल कम हुआ तो देश में हरेक अनाज भी कम होता है, जाना आना सब सबको डीजल पेट्रोल लगता है, सब कम करना, सब महंगा करने नहीं देना। ये चीना क्या कब भी उन्हें वहाँ से भाग को जाता है, चीना वस्तु बहिष्कर्षि ಆರ್ಥಿಕತೆಯಲ್ಲಿ ಚೀನಾವನ್ನ ಪಕ್ಕುಬಿಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶವೇ ಅವರ ಗ್ರಾಹಕ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಅದನ್ನ ನಾವು ಉಚಿತವಾಗಿಯೂ ಸಾಮಾನ್ಯ ನಾಗರಿಕರಿಗೇನು ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಮೂಡಿದೆ ನಾವು ಚೀನಿ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡಬಾರದು ಅಂತ ಏನು ಮೂಡಿದೆ, ಇದನ್ನ ತಾವು ಇವತ್ತು ಎನ್ಕ್ಯಾಶ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಚೀನಾ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಮತ್ತು ಚೀನಿಯರಿಗೆ ಕೊಟ್ಟಂತ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ಗಳನ್ನ ಸರ್ಕಾರಿ ಏನು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದೆ ಆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ಗಳನ್ನ ಅವೆಲ್ಲವನ್ನ ರದ್ದುಪಡಿಸಿ ಚೀನಿಯರನ್ನ ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಹಿಷ್ಕರಿಸಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತಾ, ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಈ ದೇಶದ ಆಂತರಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆ ಅಂದರೆ ಡಿಸೇಲ್ ಮತ್ತು ಪೆಟ್ರೋಲ್ ದರ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಇವತ್ತು 12 ದಿವಸ 40 ಪೈಸೆ 20 ಪೈಸೆ 30 ಪೈಸೆ 60 ಪೈಸೆ 63 ಪೈಸೆ ಈ ತರನಾಗಿ ಏನು ದಿನ ಏರ್ತಾ ಇದೆ. ಇದರಿಂದ ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದವರಿಗೆ ಬಡವರಿಗೆ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ರೈತರಿಗೆ ಜೊತೆಗೆ ಈ ದೇಶದ ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಏನು ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಮತ್ತು ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೇಕಾಗಿದೆ ಅದನ್ನು ಇವತ್ತು ತುಟ್ಟಿ ಮಾಡುವುದರಿಂದ ಎಲ್ಲ ರಂಗದಲ್ಲಿ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಇವತ್ತು ಬಡವರೇ ಆಗಲಾಕತ್ತಾರೆ, ಶ್ರೀಮಂತರು ಶ್ರೀಮಂತರೇ ಆಗಲಾಕತ್ತಾರೆ. ತಾವು ಹಾಕಿದಂಥ ಅಬಕಾರಿ ಟ್ಯಾಕ್ಸನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ ಸರಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಾವು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕು, ಸರಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ರೇಟ್ಗಳನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸರ್, ಜಮೀನ್ ಡೆಪ್ಟಿ ಕಮಿಷನರ್ ಆಫೀಸ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮ್ಯಾಜಿಸ್ಟ್ರೇಟ್, मैं भारत के फौज आर्मी को मुबारकबाद देता हूं, तभी हम हारने वाले हमारी मिलिट्री फौज नहीं है, हम देश में हैं, हमारा देश महान देश है, तो आज हम इस देश में पहले हम आएंगे सामने मिलिट्री के, बाद में हमारी मिलिट्री आएगी। हम कौन सा भी देश सामने आता है कि नहीं, कौन सा भी देश सामने आता है, हम लड़कर हमारी कामयाब पर जरूर लड़ेंगे, चाहे कांग्रेस पार्टी हो, बीजेपी हो, जनता पार्टी हो, जनता दल हो, कौन सी पार्टी हो, सब देश को मिलकर देश को देश भारत देश एक हिंदुस्तान एक ऐसा देश है सारी दुनिया में नंबर वन देश है, हमारी जीत जरूर होगी। चाइना को हम डरने वाले नहीं, चाइना को भुकना छू करेंगे, उनका माल कुछ भी नहीं खाएंगे।